आवाज क्लियर है सगळ्यांना? लक्ष द्या, लास्ट टाइम आपण पाहिलं होतं मूवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन अबाउट अबाउट काय पाहिलं होतं? डिस्क पाहिलं होतं ना, मूवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. त्याच्या आधी आपण मूवमेंट ऑफ इनर्शिया कशाचा पाहिला होता? रिंगचा पाहिला होता. आता लक्ष द्या, जे म्हटलं आपण रिंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि डिस्कचा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया पाहिला होता आपण, त्यानंतर मी तुम्हाला मच्छर अगरबत्तीचं कॉइल सांगितलं होतं, आठवते? त्याचा एक्झाम्पल सांगितलं होतं आहे. मग आता ते तर दोन एकमेकांमध्ये अटॅच असतात. जर एक सिंगल जरी घेतली तुम्ही तशी, एकतर तुम्ही डिस्क घ्या किंवा तेवढ्याच मास्कचे जर तुम्ही काय घेतल्या तेवढ्याच मास्क, एक डिस्क घेतली तुम्ही, लक्ष द्या डिस्क कशी असते, पूर्ण भरीव असते अशा प्रकारे, आहे की नाही? अशा प्रकारे डिस्क पूर्ण भरीव असते. काय म्हटलं, याला जर छोटे छोटे पार्ट कट करत गेलो होतो आपण, ही डिस्क होती, याचे जर छोटे छोटे पार्ट असे कट करत गेलो तर आपल्याला छोट्या छोट्या रिंग मिळतील, आहे ना? आणि प्रत्येक रिंगची काही ना काही थिकनेस असणार आहे ना. मग आता ह्या रिंग जसं मी कट केलं हे याच्यामध्येच राहू दिले तरी काही फरक पडते का? आणि एक सुई याच्या मधामधून घातली होती, आहे का इथं? चला पेन वगैरे सुई आहे की नाही? हा चॉक आहे ना. आपण याच्यामध्ये काय केलं होतं, ऍज अ ऍक्सिस मधून याच्या पास केलं होतं, आहे की नाही? मग कसं असते की आपण एक ऍक्सिस ऑफ रोटेशन घेतला होता की ज्याला काय केलं होतं, याच्या सेंटर मधून आपण काय केलं होतं, पास केलं होतं, ओके? मग आपण म्हणत होतो याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन हा आपण काढला होता. मग म्हटलं ही डिस्क बनलेली आहे, जर याचे छोटे 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 काप केले तर रिंग पासून, त्यांची काही ना काही थिकनेस आपण घेतली होती आहे. याचा टोटल मास एम आहे, छोटे छोटे मासेस जर जोडले सगळ्या रिंगचे तर मासेसची ऍडिशन केली तर आपल्याला पूर्ण डिस्क मिळत होती, आहे की नाही? आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या छोट्या छोट्या रिंग मिळाल्या की नाही, मग असं करायचं कोमल मॅडम, ह्या छोट्या छोट्या रिंगला आहे ना, जर मी या चॉकच्या केसमध्ये असं जर वर आणत गेलो तर मला अशा मिळतील, ह्याच रिंगला जर मी असं वर उभं आण गेलो तर इथं राहील हा पॉइंट, ह्या रिंग अशा प्रकारेही मी दाखवू शकतो या ऍक्सिसला पास होणार आहे ना. म्हणजे जर मी ओवल्या एका सुई मध्ये ह्या रिंग छोट्या छोट्या आहे ना, आणि थोड्या दूर दूर ठेवल्या तर हे कोन लाईक स्ट्रक्चर फॉर्म करते, आहे की नाही? काय म्हणू मी, कोन लाईक स्ट्रक्चर फॉर्म करते. याची रेडियस, याची रेडियस इथं झिरो असेल, जसं 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 सर्क्युलर वाढते आणि जास्तीत जास्त किती राहणार, म्हणजे डिस्चार्ज रेडियस एवढी, डिस्चार्ज रेडियस एवढी तेवढ्याच मासेसची मासच्या कोणची रेडियस राहील, आहे ना? जर आपण त्याच प्रकारे बनवलं तर मग याचा जरी मुवमेंट ऑफ इनर्शिया काढला ना, याचा जरी मुवमेंट ऑफ इनर्शिया काढला तर काय सांगू शकतो मी, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कोन आहे ना, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कोन हा करेन इंटिग्रेशन राहील डीएम इंटू आर स्क्वेअर, झिरो टू आर या टर्म मध्ये. आणि हेच तर आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क होती, आणि ते आठवते काढले होते आपण एम आर स्क्वेअर बाय टू. काय म्हणू शकतो की त्या छोट्या छोट्या रिंग पासून तुम्ही कोन बनवा, त्याच्या मधामधून ऍक्सेस पास करा तरीही चालते, अशा टाईपचा कोन बनेल तो, आहे ना? आईस्क्रीमचा कोन आठवते का, आहे ना? आईस्क्रीमचा कोन, आता आईस्क्रीमच्या कोन नंतर आपण याची जर डिस्क बनवून टाकली, हे सगळे सगळे आतमध्ये फसवून दिले तर याची डिस्क बनवून देईन भरीव, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढा किंवा याचा काढा, दोन्हीचा कसा रे सेमच रे, बरोबर आहे अनुष्का मॅडम? क्लिअर आहे ना? इथपर्यंत काही डाऊट आहे ऋषी सर? चला मग आता या दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया एकच आहे. आता बाकीचे मोमेंट ऑफ इनर्शिया पाहण्याकरता आपल्याला प्रिन्सिपल ऑफ पॅरल ऍक्सेस थिअरम आणि परपेंडिक्युलर ऍक्सेस थिअरम शिकायचं. प्रिन्सिपल ऑफ पॅरल ऍक्सेस थिअरम आणि परपेंडिक्युलर ऍक्सेस थिअरम आहे ना, शिकताना आपल्याला काहीतरी दोन तीन बेसिक गोष्टी माहिती पाहिजे, एक्स ऍक्सेस, वाय ऍक्सेस आणि झेड ऍक्सेस. सगळ्यांना होप की थ्री डी माहिती आहे, आहे लक्षात? आता थ्री डी कशाला म्हणतात, थ्री डायमेन्शन मध्ये पाहताना जनरली आपण काढताना कसं करतो की मी आता व्यवस्थित हा याला एक्स ऍक्सेस म्हणून टाका, याला वाय ऍक्सेस म्हणून टाका, दोघांना परपेंडिक्युलर झेड ऍक्सेस, तुम्ही कसंही म्हणू शकता. असं म्हणाय आता हे लिहिताना आपण असं लिहितो कारण आपला बोर्ड तर टूडीच आहे ना, याच्यावर आपण दाखवत आहे. अदरवाइज जर पाहायचं झालं तर असं म्हणू शकतो ही लेन दिसत आहे बोर्डची, याला एक्स ऍक्सेस म्हणा, याला वाय ऍक्सेस, बरोबर? इकडे जे काही राहील ते एक्स ऍक्सेस मध्ये, इकडे जे काही राहील ते वाय ऍक्सेस,
है ना, जसं इकडे हा एक्स ऍक्सिस म्हणून हा वाय ऍक्सिस म्हणून त्याच्यासारखं, याला एक्स ऍक्सिस म्हणलं याला वाय ऍक्सिस म्हणलं. काय म्हणू, इथं कुठेही जर काढली वस्तू तर एक्स वाय ऍक्सिस मध्ये येईल. पण जर या बोर्डच्या बाहेर गेलं, बोर्डच्या जर बाहेर गेलं तर हा झाला या प्लेनला परपेंडिक्युलर, याच्या बोर्डला, बोर्डचा जो प्रतल आहे याला परपेंडिक्युलर झाला की नाही, मग हा राहणारा झेड ऍक्सिस. मी शिकवत असताना फक्त गदे खाली मला घालता बरोबर. सो हो काय समजू शकता, हा याला वाय ऍक्सिस म्हणा, याला एक्स म्हणा, आणि तिसरा जो बाहेर निघणार आहे त्याला झेड म्हणा. तो आतमध्ये जाणाऱ्याला मायनस झेड म्हणू शकता तुम्ही, है ना. थ्री डायमेन्शन समजले कसे असतात थ्री डी मध्ये, तुम्ही मला जे पाहतात ना थ्री डी मध्ये, ओके. म्हणजे थ्री डी म्हणजे काय आहे, अशी कोणतीही गोष्ट ज्याला लांबी, रुंदी आणि उंची आहे, किंवा तीन डायमेन्शन आहे ना. जसं म्हणू शकतो ना काही काही गोष्टींना जसं फक्त लांबी रुंदी असते उंची नसते, जनरली तर असं कोणतीच गोष्ट नाही आहे. जर तुम्ही एक कागद जरी घेतला है ना, एक पेज जरी घेतलं तुम्ही नोट्सचं, कोणतंही एक पेज जरी घेतलं तरी या पेजला तुम्ही म्हणसान सर याला फक्त लांबी रुंदी आहे, नाही याला उंची सुद्धा आहे, थिकनेस सुद्धा आहे, आणि याची फक्त जाडी कशी आहे, कमी आहे. जर पेजवर पेजवर पेज ठेवत गेले तुम्ही तर गठ्ठा बनवून दे, मग तुम्हाला ते असं पाहायला मिळेल की हा याला लांबी रुंदी आणि उंची थिनी आहे. ऍक्च्युली म्हणजे टू डी फक्त पेपरवर एक्झिस्ट होत किंवा बोर्डवर एक्झिस्ट होत, टू डायमेन्शन मध्ये तुम्ही कोणतीच गोष्ट पाहत नाही. टीव्हीवर पाहतो ते टू डी, याच्यावर आपण जे डायग्राम काढतो त्या टू डी आहे ना. जनरली आपण ओरिजिनल लाईफ मध्ये म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये सगळ्या गोष्टी थ्री डी मध्येच पाहतो, है ना. कोणी किती बारका असला तरी त्याला विडत असते आपण म्हणून, है ना. सो लेंथ, ब्रेथ आणि हाईट, थ्री डीच्या कन्सेप्ट मध्ये आता काय असते, तीन डायमेन्शन ज्यावेळेस आपण घेतो, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस, तीनही एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. जसं तुम्ही कोणताही कोपरा पहा, है ना, कोणताही कोपरा पहा, हा कॉर्नर जर याला तुम्ही एक्स ऍक्सिस म्हणून दिलं, याला वाय म्हटलं तर खालच्याला म्हणायचं झेड आहे ना. मग आता हे जसं कोपऱ्याच आहे तसाच खालच्या कोपऱ्या म्हणू शकतो आपण, याला एक्स म्हटलं, याला वाय म्हटलं, याला झेड म्हणून, एक्स वाय झेड काहीही म्हणा कशाला. मग मी जर म्हणेन फरशी म्हणजे फ्लोअर, ही फ्लोअर कशा कोणत्या प्लेन मध्ये येणार, एक्स वाय प्लेन मध्ये, दोन ऍक्सिस म्हणून एक प्लेन बनवतात, दोन ऍक्सिसच्या मदतली जी जागा आहे ना जेवढी काही येणे ऍक्टोमध्ये, हे काय आलं प्लेन. एक्स वाय प्लेन मध्ये जी फ्लोअर येणार, सतरंज येणार, ह्या सगळ्या गोष्टी काय अशा येतील, एक्स वाय प्लेन आहे ना. जर मी म्हणतोय कॅलेंडर, कॅलेंडर कोणत्या प्लेन मध्ये येणार, एक्स झेड आहे की नाही. त्यानंतर हा वाय झेड प्लेन मध्ये येणार आपला बोर्ड, समजलं. मग म्हणजे प्लेन मध्ये कोणकोणत्या गोष्टी येत असतात, काय म्हणू मी, ह्या प्लेनला, वाय झेड प्लेनला हा एक्स, एक्स ऍक्सिस परपेंडिक्युलर आहे, म्हणजे या बोर्डला हा इकडचा ऍक्सिस उभा वाला हा परपेंडिक्युलर आहे की नाही. पा जर असं पद्धतशीर याचा जर हे तुम्ही कॅलेंडर पाहिला, कॅलेंडर असं आहे या भिंतीला, है ना, याला उचलून जर असं आणलं तर याला उभं दिसेल बोर्डवर, परपेंडिक्युलर दिसेल की नाही. तसंच काय म्हणू मी, एक्स वायला हा झेड ऍक्सिस परपेंडिक्युलर आहे, म्हणजे मी उभा आहे फरशीवर, फ्लोअरवर मी उभा आहे, आहे ना. तर मी त्या फ्लोअरच्या एक्स वाय प्लेन मध्ये असा लेटलेला नाही, उभा आहे ना, परपेंडिक्युलर आहे ना. सो कॅन आय से दॅट एक्स वाय ऍक्सिसला झेड ऍक्सिस कसा आहे, समजलं. मग इथंच आपण काय करू, एक परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम याच्यावरूनच आपल्याला शिकता येते, है ना. याच्याकरता आपल्याला घ्यावा लागतो एक प्लेन लॅमिना. लॅमिना म्हणजे एक टू डी केस. लॅमिना म्हणजे काय म्हणतात, प्लेन लॅमिना कशाला म्हणसान, एक टू डी रेस म्हणजे त्याला निग्लिजिबल थिकनेस अशी आहे, किंवा थिकनेस नाही आहे अशी गोष्ट टू डी ऑब्जेक्ट आहे ना. मग एक प्लेन लॅमिना घेतला मी, एक आलू चिप्स घेतला, एक आलू चिप्स घेतला आणि त्याला इथं ठेवला, याला प्लेन लॅमिना म्हणतो. क्लिअर, लक्ष द्या, प्लेन लॅमिना कोणत्या ऍक्सिस मध्ये आहे, एक्स वाय, याला उचलून इथं ठेवून दे. अरे लेट से, अरे एक्स वाय झेड मध्ये नाही, हा एक्स वाय ऍक्सिस मध्ये आहे, एक्स वाय ऍक्सिस मध्ये आहे, झेड ऍक्सिस याला परपेंडिक्युलर आहे. काय असं म्हणू, याचा हा एक्स ऍक्सिस आहे, लॅमिनाची लांबी जी आहे येणार एक्स ऍक्सिस मध्ये, प्लेन लॅमिना म्हणतो ना. हे थिकनेस घेऊन घेतल्याची जाडी, जाडी कशाच्या जाणार, झेड ऍक्सिस, समजलं. प्लेन लॅमिनाला हा याला म्हटलं सेंटर ऑफ मास, इथं सगळं एकवटलेलं आहे म्हणून, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, म्हणजे या लॅमिनाची जे काही आलूची चकती घेतली ते फरशीवर बसली एका बरोबर, है ना, लांबी रुंदी समजली, चकती आलूची उंची कुठं येणार आहे ना.
मग झेड ऍक्सिस मध्ये जी येणार ती कसं राहील परपेंडिक्युलर टू द प्लेन. कोणता प्लेन? कंटेन बाय द ऍक्सिस एक्स वाय. आणि एक्स वाय हे ऍक्सिस कसे राहते? इन इट्स प्लेन. हे कसे आहे? इन इट्स प्लेन. आणि झेड कसं आहे? परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. समजलं मग? म्हणजे कोणताही ऍक्सिस आलू चिप्स टाकला तुम्ही, आलू चिप्स टाकला तर एक्स ऍक्सिस मध्ये इन इट्स प्लेन येऊन गेला. म्हणजे या आलू चिप्स जर असा घेतला यालाही लॅमिना कन्सिडर करू शकता तुम्ही, है ना. आलू चिप्सचा एक्स ऍक्सिस असा घेऊन घेतला, वाय ऍक्सिस हे इन इट्स प्लेन आहे की नाही, बसले की नाही जेव्हा, है की नाही. तिसरा ऍक्सिस मी म्हणतो हा असा ठेवला, हा थोडी याच्या प्लेन मध्ये आला, हा कसा आला? उलट परपेंडी. समजला? हे गोष्ट समजली का? माझा लक्षात आहे. या आला आलू चिप्सला, है ना, एक्स वाय ऍक्सिस. आलू चिप्सचा आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा, है ना. मग मुवमेंट ऑफ इनर्शिया कोणत्याही गोष्टीला कसा काढतात? मास इंटू त्याच्या डिस्टन्स असतं, है ना. मी छोटा असा एलिमेंट घेतो त्याचं नाव देतो प्रकाश, है ना. हा आहे पी, लेट से पी. कॅन आय से दॅट पॉइंट पी हा एक्स ऍक्सिस पासून किती अंतरावर आहे? मी असं म्हणेल की याला परपेंडिक्युलर डिस्टन्स काढावं लागेल, है ना. काय असं म्हणू मी? हे परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स ऍक्सिस पासूनच वाय एवढं राहील, छोट्या वाय एवढा, त्याला म्हणून मोठा एक्स म्हणतो. आहे मोठा वाय ऍक्सिस. समजलं? मी असं म्हणू हे जर अंतर वाय आहे या पॉइंटवर ओपी, है ना. सो याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया मला तर ओपी चा काढायचा आहे. तर हा पी पासून या पॉइंटला नाव देतो एम, याला नाव देतो एम. काय म्हणू मी? याच पी पॉइंटचा मास आहे छोटासा मास डीएम. डीएम छोटासा मास किती आहे? जर मला डीएम आहे फक्त एक बार डीएम बमन बमन श्री एक बार बमन, है ना. तर रुमाल नाही समजलं? कॅन आय से दॅट आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे ऍट पॉइंट पी एक्स ऍक्सिस कशा करता. मग याच मी असं म्हणेल मास गुणिला त्याचा एक्स ऍक्सिस पासूनच्या अंतराचा स्क्वेअर. डिस्टन्स किती आहे? वाय. सो डीएम वाय स्क्वेअर हा मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अँड एक्स ऍक्सिस, क्लियर. तसंच जर मला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असला या पीचा अबाउट वाय ऍक्सिस, म्हणजे पहा याला ज्यावेळी मी घुमळीन ना लक्ष द्याय की आहे ना. मी काय म्हणत आहे हे एक्स अँड वाय ऍक्सिस दिसले, एक्स अँड वाय ऍक्सिस सगळ्यांना, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर, थोडा खोला काय मग परपेंडिक्युलर काय म्हणू? एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस आहे. मग एक्स ऍक्सिसच्या भोवती जर याला मी असं फिरवत गेलो या डिस्कला, लेट से समजून घ्या असा मधातून खुपसला आणि आलू चिप्स असा फिरवत गेलो, तो वाय एवढ्या अंतराच्या रेडियसने फिरेल, आहे ना. आणि जसा एक्सचा फिरवला तसा वायचाही फिरवता येतो ना. तो आधी आपण याच्या अराउंड फिरवला होता, आता याच्या अराउंड फिरवा. तर याच्यापासून याचं अंतर काय नाही? वाय वाय ऍक्सिसच्या अवती भोवती जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढला वाय ऍक्सिसच्या अराउंड, सो आय वाय काय येणार? डीएम इंटू याचं अंतर, हे जर स्मॉल एक्स आहे तर हे सुद्धा व्हेरी गुड. सो डीएम इंटू कारण मोमेंट ऑफ इनर्शिया. टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया जर मला काढायचं झाला तर इंटिग्रेशन करून टाक, क्लिअर आहे की नाही. टोटल काय नाही इंटिग्रेशन काय असं म्हणू मी आता इन चौकोन ओ एम पी एम, है ना. इन रेक्टॅंगल ओ एम पी एम हा याला जर रेक्टॅंगल म्हटलं तर रेक्टॅंगल कंपोनंट एन पी जर एक्स आहे तर ओ एम एक्स, ओ एम जर वाय आहे तर एम पी वाय पी एम वाय, है की नाही. समजलं? समोरासमोरील बाजू एक समान असं म्हणू शकतो. इन अ ट्रायंगल, इन ट्रायंगल ओ एम पी ओपीएम म्हणा किंवा ओएमपी म्हणा, ओके असं म्हणू शकतो. वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर बरोबर हायपोटेनस स्क्वेअर म्हणता येईल ना सर? काय कोणती थेरम आहे ते? पायथागोरस थेरम का म्हणजे मग पीएम स्क्वेअर प्लस ओएम स्क्वेअर बरोबर काय ओपी स्क्वेअर आहे. म्हणजे पीएम म्हणजे पीएम स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर प्लस हा एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर बरोबर
याला झेड म्हणून घ्या, छोटा सा झेड है ना, काय म्हणू शकतो मी झेड स्क्वेअर। या चीज जर मला याचाच मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असला कशाचा, आय झेड चा, जो की झेड एक्सिस परपेंडिकुलर आहे, तर मी असं म्हणू शकतो का याचं मास डीएम इंटू याचा डिस्टन्स चा स्क्वेअर, म्हणजे असं म्हणू मी झेड स्क्वेअर टोटल काढायचा असला तर इंटी माझं इकडे लक्ष द्या। जर मी म्हटलं याला इक्वेशन वन म्हणतो, याला इक्वेशन टू, याला इक्वेशन लिहिल्या थ्री, सो ऍडिंग इक्वेशन वन अँड टू काय मिळेल, ऍडिंग इक्वेशन वन अँड टू, सो आय एक्स प्लस आय वाय, तर आय एक्स प्लस आय वाय, आय एक्स प्लस आय वाय करा। हा घेऊन घ्या इंटिग्रेशनला, टोटल टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया इंटिग्रेशन डीएम आय एक्स मध्ये वाय स्क्वेअर प्लस इंटिग्रेशन डीएम एक्स स्क्वेअर, काय कॉमन निघत आहे इंटिग्रेशन ऑफ डीएम कॉमन आहे ना। आता याला मी डायरेक्ट वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इकडे म्हणू शकतो, इकडे म्हणा काय फरक नाही पडत, वाय स्क्वेअर प्लस म्हणू शकतो ना असं, पण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बरोबर, मग याला असं म्हणता येईल की नाही मला इंटिग्रेशन डीएम, याला कुठतरी पाहल्यासारखं वाटते, बस स्टँड रेल्वे स्टँड कुठं पाहिलं, त्याला याला पाहिलं इक्वेशन नंबर थ्री। मग फ्रॉम इक्वेशन थ्री असं म्हणू शकतो का आपण, याच्याच जागेवर, याच्याच जागेवर आपण असं म्हणू शकतो हा राईट आय झेड, कशावर इक्वेशन थ्री होऊन काय म्हटलं आय झेड, मग आय झेड, मग असं म्हणू शकतो आय एक्स प्लस आय वाय बरोबर आय झेड, म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट एक्स एक्सिस प्लस अबाउट वाय एक्सिस इज इक्वल टू मुवमेंट ऑफ इनर्शिया, हे प्लेन लॅमिना करतात, मग याच्यावरूनच आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरमचा स्टेटमेंट लिहू शकतो, है ना, लक्ष द्या कसं लिहा, मुवमेंट ऑफ इनर्शिया, अरे मला बोलू द्या, मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस है ना परपेंडिक्युलर टू द लॅमिना, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ लॅमिना इज द सम ऑफ, इज द सम ऑफ एमआय ऑफ ऍक्सिस पासिंग थ्रू द लॅमिना इन इट्स प्लेन, परपेंडिक्युलर टू द प्लेन काय आहे सम आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस, सम ऑफ एमआय ऑफ ऍक्सिस एमआय ऑफ लॅमिना अबाउट एन ऍक्सिस इन इट्स प्लेन, झालं समजलं स्टेटमेंट आहे की नाही, लक्ष द्या पुन्हा एक वेळेस, एमआय ऑफ प्लेन लॅमिना अबाउट एन ऑब्जेक्ट किंवा एमआय ऑफ लॅमिना अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू सम ऑफ एमआय ऑफ इट इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ और एमआय ऑफ टू ऍक्सिस टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस इन इट्स प्लेन ऑफ लॅमिना, इन इट्स प्लेन ऑफ लॅमिना, समजलं हे समजलं, लक्ष द्या आपण एक्सप्रेशन डिराइव केलं त्याच्यावरून स्टेटमेंट हे केलं, किंवा तुम्ही स्टेटमेंट सांगा त्याच्यावरून एक्सप्रेशन डिराइव करा, एकच आहे ओके, लिहून घ्या कॉपी करा।